शनिवारी 3 जुलैला मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सप्ते यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्याआधी राजू सप्ते यांनी फेसबुक लाईव्ह केलं. या फेसबुक लाईव्हमधून त्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांवर काही आरोप केले. सप्ते यांच्या अचानक जाण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला एकच धक्का बसला. या घटनेनंतर अनेक स्तरातून त्या संघटनेच्या अधिकाऱ्यांशी चौकशी करून योग्य शासन करण्याची मागणी करण्यात येते. दरम्यान आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी राजू सप्ते यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना केली आहे. निवेदिता सराफ यांनी या मागणीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. नमस्कार, मी निवेदिता सराफ. आज हा व्हिडिओ करताना मला अतिशय दुःख होत आहे. आमचे कला दिग्दर्शक राजू सप्ते यांनी आत्महत्या केली. खर तर कुठल्याही प्रॉब्लेमवरती आत्महत्या हे सोल्युशनच असू शकत नाही. इतक्या टॅलेंटेड, इतक्या मन मिळावू, इतक्या मितभाषी माणसाला हे असं पाऊल का उचलावं लागलं. त्यांनी जो व्हिडिओ केलाय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की युनियनच्या जाचाला कंटाळून शेवटी त्यांना हे पाऊल उचलावं लागतंय. या अगबाई सुनबाई सिरियलच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आले. अतिशय टॅलेंटेड माणूस. अक्षरशः 3-4 दिवसात आमचा अख्खा सेट त्यांनी उभा केला. महाराष्ट्राबाहेर जेव्हा आम्हाला शूटिंग करावं लागलं तेव्हा असे त्या साधनांमध्ये जी साधनं तिकडे उपलब्ध असतील त्यात त्यांनी इतका सुंदर त्या रिसॉर्टचं आम्हाला घर बनवून दिलं. त्यांच्याबरोबर त्यांची ही जी टीम आमच्याकडे काम करते ते गेली 5 वर्ष त्यांच्या संपर्कात आहे. गेली 5 वर्ष त्यांच्याबरोबर ती काम करते. ते सगळे कामगार नेहमी सांगतात ते अतिशय दिलदार होते आणि त्यांनी कधीच कोणाचंही पेमेंट अडवलं नव्हतं. मग त्यांच्यावरती असे आरोप का केले गेले? खरंच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतला गेला पाहिजे. आज त्या माणसाकडे 5-5 प्रोजेक्ट होते. त्या 5-5 प्रोजेक्टवरती जी काही त्यांची माणसं असतील आज ती 30-35 माणसं पोरकी झाली. आज त्यांचा परिवार पोरका झाला. हे सगळं का घडलं? माझी खरंच अतिशय कळकळीची विनंती आहे सगळ्या संबंधित लोकांना, माननीय मुख्यमंत्र्यांना, राजसाहेब ठाकरेंना, अमय खोपकरांना, की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ही जी काही कीड लागली आहे ती समूळ उकरून टाकली पाहिजे. राजूदांच्या परिवाराचं आपण काय सांत्वन करणार? ते करायला आपल्यापाशी शब्दच नाहीये. पण त्यांना न्याय नक्कीच मिळाला पाहिजे.